यानंतर बातमी आहे अमरावती मधून असलपूर इथं दोन दिवसांपूर्वी झालेल्या राडा प्रकरणामध्ये भाजप शहराध्यक्ष अभय मातने याला पोलिसांनी अटक केली आहे। अभय मातने यांना झेंडा लावल्याचं बोललं जात आहे, त्यानंतरच वाद झाल्याची माहिती आहे। तर असलपूर प्रकरणामध्ये आतापर्यंत 24 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महापरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी ही माहिती दिली आहे। पाहुयात पुढची बातमी। अमरावती मधल्या असलपूर हिंसाचारावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। हिंसाचाराला भाजप जबाबदार असल्याचा आरोप पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी केलाय। तर या हिंसाचाराला यशोमती ठाकूर जबाबदार असल्याचं प्रतिउत्तर भाजप नेते आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी दिलेलं आहे। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिल बोंडे आणि भाजप कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा पठण केलं। पोलिसांना सांगून सुद्धा जेव्हा हे गुन्हेगार असतात पोलीस त्यांना अटक करू शकत नाही, कारण पालकमंत्र्याचा दबाव असतो आणि म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये होत असलेल्या दंगलीला एकमेव काँग्रेसची पालकमंत्री यशोमती ठाकूर जबाबदार आहे। त्यांची प्रवृत्तीच एक दुसऱ्यांमध्ये भांडण लावण्याची आहे। भाजपचा एक शहर अध्यक्ष त्या ठिकाणी होता आणि त्यांनी तो झंडा मुद्दामून त्या ठिकाणी लावला। इंटेंशन त्यांचं जातीय दंगल करण्याचंच होतं। अचलपुरात झेंडा लावण्यावरून वाद झाला होता आणि त्यानंतर राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या घटनेला कोण जबाबदार आहे असा प्रश्न पडलेला असतानाच आता भाजप वर्सेस काँग्रेस असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण या दोघांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत। दरम्यान भाजपचे तिकडचे जे नेते आहेत त्यांनी झेंडा लावला होता अशी माहिती समोर आली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आल्याची ही माहिती समोर येते आहे।